बिघाड असलेली पोर्श कार लेकाच्या हातात. ड्रायव्हरला बाजूला बसण्याच्या सूचना. विशाल अग्रवालची चूक, घेतला दोघांचा जीव. पोर्श कारने दोघांना चिरडल्यानंतर जमावानं अल्पवयीन आरोपीला चोप दिला. दारू ढोसून त्या पोराने दोघांचा जीव घेतला. मात्र ज्या महागड्या कारने दोघांना चिरडलं त्या कारमध्ये तांत्रिक बिघाड होता. असं असतानाही विशाल अग्रवालनं त्या कारची चावी आपल्या लेकाच्या हातात दिली. एवढंच नाही तर मुलानं कार चालवायला मागितली तर त्याला चालू दे, तू बाजूला बस, अशी सूचनाही ड्रायव्हरला केली होती. मी गाडी चालवतो असं मुलाला म्हणालो. तुम्ही शेजारी बसा, मी गाडी चालवतो असं सांगत मुलाने गाडी हातात घेतली. मुलाला गाडी चालवायला दे, तू बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्रवाल यांनीही दिली होती. अपघातग्रस्त कार नंबर प्लेट शिवाय धावत होती. गाडीत बिघाड असल्यानंच बंगळुरूच्या डीलरकडे त्या संदर्भात पाठपुरावा सुरू होता. बिघाड असलेली कार रस्त्यावर आणणं तसंच ड्रायव्हर ऐवजी मुलानं गाडी चालवणं या दोन्ही गोष्टी गंभीर असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. दरम्यान आरोपी विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 50 वर्षीय हा कार चालक आहे. पोलीस त्याची चौकशी करताय. प्रत्यक्ष अपघात घडला त्यावेळी हा चालक गाडीत होता. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र जर लाडक्या मुलाच्या हातात बिघडलेल्या कारची चावी देण्याची चूक बापाने केली नसती तर कदाचित दोघांचा जीव वाचला असता. निलेश खरमरे, अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे.